नमस्कार बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्स्क्रिप्शन युनिट पाहणार आहे यापूर्वी आपण पाहिलेला जो भाग आहे प्रोटीन सिंथेसिस प्रोटीन सिंथेसिसमध्येही प्रोटीन सिंथेसिस हे ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन या दोन स्टेप्समध्ये पूर्ण होतं त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो ट्रान्स्क्रिप्शन ट्रान्स्क्रिप्शन आपण पाहिलं की डी एन ए जो आहे तो डी एन ए आपल्यासारखाच अपो अपोजिट स्टँडवरती जसे नायट्रोजनस बेस पेअर आहे त्या सिक्वेन्सनं काय तयार करतो एम आर एन ए तयार करतो फक्त ऐवजी युरेसिल असतो आणि इथं डीऑक्सी रायबो ऐवजी इथं रायबो शुगर असते आर एन एवरती आणि ही फेज कुठं पूर्ण होते तर जी वन आणि जी टू फेज ऑफ सेल सायकलमध्ये पूर्ण होते हा भाग आपण पाहिला होता त्याच्यावरती डी एन एवरती काय असतात ट्रान्स्क्रिप्शन स्टार्ट ॲट प्रमोटर साईट अँड स्टॉप्स ॲट अ टर्मिनेशन साईट काय हे ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस कुठं होते प्रमोटर साईटला ओरिजिन इनिसिएशन पॉईंटला सुरुवात होते आणि टर्मिनेशन पॉईंटला काय होते सेवट होतं द ॲक्च्युअल द प्रोसेस ऑफ ट्रान्स्क्रिप्शन इन बोथ प्रो कॅरेट अँड यू कॅरेट इनव्हॉल्व्ह थ्री स्टेजेस सर्व सजीवामध्ये प्रो आणि यू कॅरेटिकमध्ये ह्या तीन स्टेपमध्ये ही काय होते ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस होते त्यातली पहिली स्टेप्स आहे इनिसिएशन दुसरी आहे इलॉन्गेशन आणि तिसरी आहे टर्मिनेशन त्यातला जो पहिला त्यातील आपण पुढचा पार्ट पाहतोय ट्रान्सक्रिप्शनल युनिट ईच ट्रान्स्क्रिप्शनल सेगमेंट ऑफ डी एन ए इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शनल युनिट काय त्या डी एन एवरचा काही भाग काही रिजन म्हणजे लांब असा डी एन ए असेल की ज्याच्यामध्ये तीन हजार चार हजार नायट्रोजनस बेस पेअरचा सिक्वेन्स असेल त्यातला मधलाच असा कुठला तरी मधला टोकाचा कडेचा कुठा कुठलाही की काही नायट्रोजनस बेस पेअरचा सिक्वेन्स हा जो आहे तर त्याच्यावरती काय होणार आहे तिथं ओरिजिन पॉईंट आणि टर्मिन त्यानंतर येणाऱ्या टर्मिनेशन पॉईंटपर्यंत काय होणार आहे प्रोटीन सिंथेसाईज तयार हो होणार आहे एम आर एन ए तयार होणार आहे ईच ट्रान्स्क्रिप्शन सेगमेंट ऑफ डी एन ए इज कॉल्ड ॲज अ ट्रान्स्क्रिप्शन युनिट काय म्हटलं आहे डी एन एवरच्या त्या भागाला आपण काय म्हणतो ट्रान्सक्रिप्शन युनिट असं म्हणतो युनिट एकक आहे तेवढा एक घटक ते आहे एक जीन आहे एक प्रोटीन सिंथेसिस करणारं घटक आहे इट कन्सिस्ट ऑफ प्रमोटर The structural gene terminator. काय म्हटलेलं आहे त्याच्यावरती सुरुवातीचा ओरिजिन किंवा प्रमोटर म्हणतो हो त्यानंतर होतं स्ट्रक्चर पुढचे रचना कुठला कुठले नायट्रोजनस बेस असले पाहिजेत म्हणजे जे अमायनसिड सिंथिसाईज करणार आहेत आणि शेवटचा आहे तो टर्मिनेशन युनिट म्हणजे तिथं शेवट होतो टू स्ट्रँड्स ऑफ डी एन ए इन द स्ट्रक्चरल जीन शोज द फॉलोईंग फीचर्स जे दोन स्ट्रँड असतात डी एन एचे त्याच्यावरती हे दोन भाग आपल्याला दिसतात द प्रमोटर इज लोकेटेड टुवर्ड्स द फाय डॅश एंड ऑफ द स्ट्रक्चरल जीन Uh, that is substream, it is a dna sequence that provide binding site for the enzyme rna polymerase की डॅश डी एन एवरचा ज्या स्ट्रँडवरती काय आहे असा जीन आहे की जिथं प्रोटीन सिंथेसिस होणार आहे तो डॅश एंडवरती असला पाहिजे त्याच्या विरुद्ध डी एन एवरती विरुद्ध बाजूच्या डी एन एवरती काय असणार आहे थ्री डॅश एंड असणार आहे त्यामुळे तिकडून प्रोटीन सिंथेसिस होत नाही इट इज द डी एन ए सिक्वेन्स दॅट प्रोव्हाइड बाइंडिंग साईट तिथं काय केला जातो एन्झाईम आर एन ए पॉलिमरेज नावाचं एन्झाईम पॉलिमर म्हणजे अनेक काय करणार आहे तो आ, नायट्रोजिनस न्युक्लिओटाईड्स जोडण्याचं काम करणारा हा मॉलिक्युल तिथं अटॅच होऊ शकतो आर एन ए पॉलिमरेज बाइंड्स द स्पेसिफिक प्रमोटर आणि आर एन ए पॉलिमरेज विशिष्ट प्रमोटरला जिथं सुरुवात करायची तिथं जाऊन काय होतो बाइंड होतो इन प्रो कॅरियट द एन्झाईम रिकग्नाईज द प्रमोटर बाय इट्स सि सिग्मा फॅक्टर सब युनिट काय हे ओळखायचं कोण का कसं केलं जातं प्रमोटर कुठं आहे तर सिग्मा फॅक्टर युनिट काय करतात ते ओळखतात स्ट्रक्चरल जीन टू स्ट्रँड्स ऑफ डी एन ए हॅव अपोजिट पोलॅरिटी काय आहे दोन स्ट्रँडवरती डी एन एचे दोन पार्ट आहेत जे एकमेकापासून अनझिप झालेले आहे ट्विस्ट गुंडाळ आहे तो सुटलेला आहे तो ए काय आहे अपोजिट त्याच्यावरती नायट्रोजनस बेस पेअर आहे डी एन ए डिपेंडंट आर एन ए डी एन ए डिपेंडंट आर एन ए पॉलिमरेज कॅटालायझेस द पॉलिमरायझेशन इन फायव्ह डॅश थ्री डॅश डायरेक्शन काय म्हटलेलं आहे की फाय डॅश थ्री डॅश डायरेक्शनमध्ये काय होणार आहे नवीन आर एन ए तयार होणार आहे पण कुठं होणार आहे की त्या थ्री डॅश एंडवरती होणार आहे पॉलिमरेज कॅटालायजेज द पॉलिमरायझेशन इन द फाय डॅश थ्री डॅश डायरेक्शन सो दॅट द डी एन ए स्ट्रँग हॅव्हिंग थ्री डॅश टू फाय डॅश सोलॅरिटी ॲट्स ॲज अ टेम्पले स्टँड त्यातला कोणता स्ट्रँड तर जो स्टँडवरती काय आहे थ्री डॅश फायव डॅश साईड आहे ती विरुद्ध स्टँडवरती फायव्ह डॅश थ्री डॅश असणार आहे तयार होणारा आर एन ए फाय डॅश थ्री डॅश डायरेक्शन फायव्ह डॅश थ्री डॅश डायरेक्शन म्हणजे काय तर पाच नंबरच्या कार्बन आयटमवरती ओ एच गट आहे आणि पाच नंबरच्या शुगरमधल्या तीन नंबरच्या कार्बन आयटमवरती ओ एच गट आहे आणि न्यूक्लिओ असे जे न्यूक्लिओटाईड्स काय केले जातात एकमेकाला जोडले जातात म्हणजे अनेक पार्ट दुसरा पार्ट जोडण्याची ठिकाण त्याला थ्री डॅश फाय डॅश म्हणायचं बाकी जे सगळे ओ एच काय झालेले आहेत बाइंड झालेले आहेत त्यामुळे तिथं कोणीही जोडला जाऊ शकत नाही त्याचा ओ एच आणि दुसऱ्या न्यूक्लिओटाईडचा ओ एच एकत्र येतो त्यातला एस ये टू मॉलिक्युल बाहेर जातो डॅश ओ डॅश हा अशा पद्धतीनं काय होतो हाय हायड्रोजन बॉन्ड तयार पॉलिपेप्टाईड बॉन्ड काय होतो तयार होतो द ऑदर स्टँड ऑफ डी एन ए हॅव्हिंग फायव डॅश थ्री डॅश फोलॅरिटी इज कॉम्प्लिमेंटरी टू टेम्पले स्टँड तो अपोजिट आहे विरुद्ध म्हणजे मिरर इमेज आहे तो द सिक्वेन्स ऑफ बेस इन धी स्टँड इज सेम ॲज इन आर एन ए त्याच्यावरती मात्र सिक्वेन्स कसे असतात की नवीन तयार होणाऱ्या आर एन एवरती जसे असतील तशा पद्धतीचे सिक्वेन्स असतात फक्त डी एन एमध्ये काय असतो थायमीन असतो त्याच्याऐवजी कोण असतो आर एन एमध्ये युरॅसिल नायट्रोजनस बेस असतो बरोबर आहे की इकडे जे क्रम आहे समजा ए असेल तर दुसरा डी एन एवरती काय असणार आहे टी असणार आहे एच्या समोर टी ह्याच्या डी एन एमध्ये असतो पण एच्या समोर आर आर एन एवरती काय असतो युरॅसिल असतो समजा इथं दुसरा सी आहे तर समोरच्या डी एन एवरती काय असणार आहे जी असणार आहे आर एन एवरती पण जीच असणार आहे नंतर काय असेल ए असेल तर टी असेल तर त्याच्या विरुद्ध स्टँडवरती काय असणार आहे ए असणार आहे आर एन एवरती पण काय असतो ए असतो अशा पद्धतीनं हे जे क्रम आहे ते त्या पद्धतीनं त्याचे लागतात फक्त युरॅसिलच्या ऐवजी ऐवजी युरॅसिल तिथं आलेला असतो इट इज द ॲक्च्युअल कोडिंग स्ट्रँड आणि त्याला काय म्हणतो आपण कोडिंग कोड वर्ड जसे कॉम्प्युटर लॉक झिरो वन झिरो वन कोड लँग्वेज असते ती आपल्याला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये नंतर कन्वर्ट करून देते मशीन द इन्फॉर्मेशन ऑन धीस स्ट्रँड ऑफ डी एन ए इज कॉपीड ऑन यम आर एन ए दिस इज कॉल्ड ॲज अ सेन्स स्ट्रँड आणि ज्याच्यावरती डी एन ए तयार होणार असतो डी एन एवरती एम आर एन ए तयार हो होणार असतो त्या स्ट्रँडला सेन्स स्टँड म्हणायचं आणि दुसरा विरुद्ध आहे त्याला काय नाही आहे त्याला आपण सेन्स स्ट्रँड म्हणत नाही द टर्मिनेटर इज लोकेटेड ॲट थ्री डॅश एंड ऑफ कोडिंग स्ट्रँड दॅट इज डाउनस्ट्रीम इट डिफाईन द एंड ऑफ द ट्रान्स्क्रिप्शन प्रोसेस काय दाखवलेलं आहे पहा या ठिकाणी कोडिंग स्ट्रँड म्हटलेलं आहे कोडिंग स्ट्रँड असा फाय डॅश थ्री डॅश हा डी एन एचा स्ट्रँड आहे त्याला प्रमोटर सुरुवात करणारा प्रमोट करणारा तिथं काय होतो जोडला जातो आणि त्याच्यावरती नायट्रोजनस बेस पेअर काय होतात तयार होत असतात बरोबर आहे तयार होत असतात त्याला टेम्पलेट म्हटलेलं आहे टेम्पलेट म्हटलेला आहे स्ट्रक्चरल जीन आणि शेवट मात्र काय येतो टर्मिनेशन पॉईंट येतो टर्मिनेशन पॉईंट आला की तिथं काय होतो शेवट होतो आफ्टर बाइंडिंग टू अ प्रमोटर आर एन ए पॉलिमरेज मूवज्ड अलोंग द डी एन ए काय ऑल आर एन ए पॉलिबेरेज नावचा एन आहे ते पुढं 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 सरकत असतं जवी जसं हा नवीन न्यूक्लिओटाईड जोडला जाईल तसा पुढं पुढं आर एन ए जसा वाढेल तसा त्या पद्धतीनं पुढं सरकत असतो अलॉंग द डी एन ए कॉजेज द लोकल अनवाइंडिंग ऑफ डी एन ए त्या ठिकाणचा गुंडाळा सोडण्या असं तो काय करतो डी एन ए डुप्लेक्स इन टू टू चेन इन द रिजन ऑफ द जीन काय पुढचे पुढचा ट्विस्ट गुंडाळा सोडण्यासाठी तो काम करत असतो एक्सपोज्ड जी टी सी जी पाक्रम दिलेला आहे ॲडिनोसिन थायमिन सायटोसिन गॉनिन बेस प्रोजेक्ट इन टू न्यूक्लिओप्लाझम न्यूक्लिओप्लाझममध्ये काय होतात तेवढे चार न्यूक्लिओटाईड काय झालेले आहेत त्यांच्या बॉन्ड हायड्रो दोन्हीमधला डबल म्हणजे एकावरती जी आहे तर त्याच्या ए आहे पहिला तर एच्या दुसऱ्या स्टँडवरती कोण असणार आहे टी असणार आहे डी एन एवरती टी असणार आहे दुसरा टी आहे तर दुसऱ्यावरती काय असणार आहे ए असणार आहे सी आहे त्याच्यासमोर जी असणार आहे जी समोर काय असणार आहे सी असणार आहे ए आणि टीच्यामध्ये कसला असतो डबल बॉन्ड असतो आणि सी आणि जीमध्ये ट्रिपल बॉन्ड असतो हे हायड्रोजन बॉन्ड असतो हे आपल्याला माहीत आहे प्रोजेक्ट इन टू न्युक्लिओ प्लाझम ओनली वन स्ट्रँड फंक्शन्स ॲज टेम्पलेट आणि एकच स्ट्रँड काय असतो फंक्शनल टेम्पलेट आहे अँड द अदर स्ट्रँड इज कॉम्प्लिमेंटरी विच इज ॲक्च्युली कोडिंग स्ट्रँड आणि हा काय आहे हा फंक्शनल टेम्पलेट आहे आणि तो काय आहे कॉम्प्लिमेंटरी आहे कॉम्प्लिमेंटरी विरोधी आहे स्ट्रँड म्हणजे पहा इथं समोर तुमच्या लक्षात येईल इथं क्रम दिलेला आहे मग आधी वाक्य सांगतो द रायबोन्युक्लिओसाइड्स ट्रॅप हॉस्पिट जॉईन टू बेसेस ऑफ डी एन ए टेम्पलेट चेन ॲज ट्रान्स्क्रिप्शन प्रोसीड्स द हाइब्रिड डी एन ए आर एन ए पॉली मॉलिक्यूल डिसोसिएट्स टू मेक आ एम आर एन ए मॉलिक्यूल फ्री काय आहे एम आर एन ए मॉलिक्यूल फ्री बनवत असा पुढं पुढं जात असतो पाहितं म्हटलेलं आहे कोडिंग स्ट्रँड सेन्स स्ट्रँड आहे अँड अँटी सेन्सच्या विरुद्ध काय म्हणतात अँटीसेन्स आता हा डी एन एचे अपोजिट असतो त्यामुळं पहिला ए डी एन एवरती सेन्स स्टँडवरती फाय डॅश टू थ्री डॅश डायरेक्शनमध्ये बघा शेवटचा सा सगळ्यात लाईन सांगतोय मी की काय आहे ही शेवटची लाईन आहे ए जी टी सी ए जी टी ए सी ए टी जी म्हणजे अडिनोसिन गॉन इन थायमिन सायटोसिन अडिनोसिन गॉन इन थायमिन अडेनिन सायटोसिन अडेनिन थायमिन ग्वानिन हा सिक्युएन्स आहे क्रम आहे त्याच्यावरचा नायट्रोजनस बेस पेअरचा काय क्रम आहे बरोबर त्याच्या डी एन ए ऑपोजिट डी एन एवरती काय असणार आहे एच्या समोर टी जीच्या समोर सी टीच्या समोर ए सीच्या समोर जी एच्या समोर टी जीच्या समोर सी टीच्या समोर ए एच्या समोर टी सीच्या समोर जी एच्या समोर टी टीच्या समोर ए आणि जीपच्या समोर सी अशा पद्धतीनं ना त्याचे नायट्रोजनस बेसफेअर सिक्वेन्स असणार आहे ते वरच्या दिशेने आहेत हा खालच्या दिशेने आहे बरोबर आहे आता हे जे आहे स्ट्रँड हा सेन्स स्टँड पाहिला सांगितलं तो सेन्स स्टँड आहे कोडिंग स्ट्रँड आहे आणि त्याच्यावरती एम आर एन ए तयार होणार आहे दुसऱ्यावरती एम आर एन ए तयार होणार नाही म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे अँटी सेन्स ट्रँड काय म्हटलेलं आहे अँटीसेन्स ट्रँड आता अँटीसेन्स ट्रँडवरती जे नायट्रोजनस बेस पेअर आहेत त्याच क्रमानं नायट्रोजनस बेसेस कुठं असणार आहेत त्याच क्रमानं नायट्रोजनस बेस पेअर काय असणार आहेत याच्यावरती तयार होणार आहेत टेम्पलेस ट्रँड ऑफ डी एन ए कोडिंग स्ट्रँड कोडिंग स्ट्रँड ठीक आहे तर ह्या टीच्या समोर काय होतो थोडंसं एकदा शंका आहे सेन्स आणि अँटी सेन्सच्या डायग्राममधला तर ठीक आहे हा मधला आपण घेऊया टी आहे टीच्या समोर काय होतो ए येतो सीच्या समोर जी येतो आर एन एवरती फक्त थायमिन घ्यायचा नाही त्यामुळं एच्या समोर ऐवजी काय घ्यायचं युरेसिल घ्यायचं एच्या समोर टीच्या समोर ए झाला सीच्या समोर जी झाला एच्या समोर यू झाला इकडं टी आहे पण इकडं यू जीच्या समोर सी टीच्या समोर ए सीच्या समोर जी एच्या समोर यू टीच्या समोर ए जीच्या समोर सी टीच्या समोर ए एच्या समोर यू सीच्या समोर जी तर अशा पद्धतीनं काय होतं यम आर एन ए तयार होतो टेम्पले स्ट्रँड ऑफ डी एन ए आहे या पद्धतीनं नायट्रोजनस बेस पेअर त्या क्रमानं नायट्रोजनस बेस पेअर काय होतात तयार होतात फेन फेन आर एन ए फॉलिमरेज फेन आर एन ए रिचेस द टर्मिनेटर सिक्वेन्स ऑन द डीएनए इट लिव्ह डीएनए अँड फुल्ली फॉर्म द एन ए इज रिलीज काय आहे जेव्हा टर्मिनेशन पॉइंट आला शेवटचा टोकाचा पॉइंट आला की जिथं शेवट होणार आहे त्या ठिकाणी आला की डी एन ए वरती नायट्रोजनस बेस पेअर जोडायचं काम होत काय होतं तिथं थांबतं आणि तयार झालेला अनेक नायट्रो नायट्रोजनस बेसपासून तयार झालेला डी यम आर एन ए काय होतो मोकळा होतो ॲज द यम आर एन ए ग्रोव्ज द ट्रान्सक्राईब्ड रिजन ऑफ डी एन ए मॉलिक्युल बिकम्स स्पायरली कॉइल्ड आणि हळूहळू ही प्रोसेस होत असताना हळूहळू तो काय होतो पाठीमागे तयार होणारा डी एन ए गुंडाळत जातो म्हणजे जा त्याचा जो शेप जो आहे मूळचा त्या पाहिजे तस त्याचा शेपमध्ये तो आलेला असतो ॲज द यम आर एन ए ग्रोज द ट्रान्सक्राईबड रिजन ऑफ डी एन ए जस जसा आर एन ए तयार होईल तो पहिला जो पीळ सुटलेला आहे हो तो पुन्हा पीळ काय होतो डी एन एवरचा तयार व्हायला हो सुरुवात झालेली असते मॉलिक्युल बिकम्स स्पायरली कॉइल्ड अँड अटेन द डबल हेलिकल फॉर्म आणि पुन्हा आपल्या मूळचा जसा डी एन ए होता डबल हेलिक्स तसा तयार होतो इन बॅक्टेरिया एम आर एन ए डज नॉट रिक्वायर एनी प्रोसेसिंग बिकॉज इट हॅज नो एंट्रॉन प्रो कॅरिओट पझेसेज ओनली वन टाईप ऑफ आर एन ए पॉलिमरेज एकच पॉलिमरेज असतो डी आर एन ए पॉलिमरेज असतो इंट्रान नसतो त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळी प्रोसेस नाही पण इन यू कॅरिओट देअर आर थ्री टाईप्स ऑफ आर एन ए पॉलिमरेज आर एन ए पॉलिमरेज फर्स्ट ट्रान्स्क्राईब्स आर एन ए पॉलिमरेज आर एन ए पॉलिमरेज सेकंड ट्रान्स्क्राईब्ज यम आर एन ए प्रायमरी ट्रान्सक्रिप्शन अँड द हेट्रोजिनस न्यूक्लिअर आर एन ए आर एन ए is थर्ड इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्स्क्रिप्शन ऑफ टी आर एन ए अँड अ स्मॉल न्युक्लियर आर एन ए यस एन आर एन ए स्मॉल आर एन ए अशा पद्धतीनं काय होतं ही इन्फॉर्मेशन काय केली जाते या पहिल्या मध्ये आपण पाहिली ट्रान्स्क्रिप्शनल युनिट आपण प्रोटीन सिंथेसिसमधला भाग पाहतोय पहिला ट्रान्सलेशन करतोय तर त्यातले वेगवेगळे उपघटक पाहतोय त्यातला ट्रान्सक्रिप्शनल युनिट अशा पद्धतीचा असतो पुढच्या तासाला आपण काय करू ट्रान्सक्रिप्शन युनिट अँड द जीन हा भाग काय करू पुढच्या तासाला पाहू इथं आपण थांबूया थँक्यू